काय लोकांच्या मनामध्ये, आणि म्हणून हे काम करणारे सरकार आहे, आणि काम करणारे सरकार 2.5 महिन्यामध्ये एवढं काम करू शकते, 3 महिन्यात एवढं काम करू शकते, 4 महिन्यात एवढं काम करू शकते, तर पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये काय हे सरकार करेल, त्यामुळे ही धडकी भरलेली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे. या राज्यामध्ये आम्ही 2.5-3 महिन्यामध्ये 72 महत्वाकांक्षी निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने सुरू केलं. आणि आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जे सरकार थांबलं होतं, जी कामं बंद पडली होती, जे विकास खुंटला होता, त्याला चालना देण्याचं काम केलं. ग्रामीण भाग, शहरी भाग या सगळ्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे धोरण मनामध्ये ठेवून आम्ही पुढे चालू लागलो. आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये नंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नंतर प्रत्येक कॅबिनेटमध्ये या राज्यातल्या विकासाचे प्रकल्प आणि प्रकल्प आणि प्रकल्प यालाच आम्ही फोकस केलं. काय लोकांच्या मनामध्ये, आणि म्हणून हे काम करणारे सरकार आहे, आणि काम करणारे सरकार 2.5 महिन्यामध्ये एवढं काम करू शकते, 3 महिन्यात एवढं काम करू शकते, 4 महिन्यात एवढं काम करू शकते, तर पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये काय हे सरकार करेल, त्यामुळे ही धडकी भरलेली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून हे टीका, आरोप, प्रत्यारोप जसं नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे 50 खोके नाही तर 200 खोके देतात, आणि ते विकासासाठी देतात. आणि आज तुम्हाला मी सांगतो, सकाळपासून आतापर्यंत 200 कोटीपेक्षा जास्तीची भूमिपूजन आणि लोकार्पण झाली. मला वाटतं नरेंद्र 100 कोटी रुपयाचे प्रकल्प आपल्या पाईपलाईन मध्ये आहेत.